महाविजयील अंतर्गत वास्तव वाट्यावर उदय सामंतांच्या पालीगावात भाजपचे बॅनर बाप बाप होत आहे अशा आशयाचे बॅनर राणे आणि सामंतांच्यात राजकीय गलगुतुरा सुरूच। सांगलीच्या राजकारणावरून जयंत पाटलांना विशाल पाटील विश्वजित कदमांचा अप्रत्यक्ष इशारा, इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार असल्याचं पाटलांचं विधान। एकत्रित लढू आणि सत्ता बदल करू, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार, सोबळाच्या चर्चांना मात्र पूर्णविराम। सगेश्वरेंचा जीआर काढेल त्यांचे आमदार, चुन चुन के पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा राजकीय पक्षांना इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन, मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही, मात्र लक्ष्मण हाके लेखी आश्वासनावरच ठाम। पुण्यातील रस्त्यावरील सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्त्वपूर्ण निर्णय। पावसाळ्यामुळे पोलीस भरती 2 महिने उशिरा घ्यावी, पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदन। एमएसटी सीईटीचं आज निकाल, संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार। वाढत्या दहशतवादाविषयी आज अमित शहांची बैठक, अमरनाथ यात्रा आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादांच्या पार्श्वभूमीवर बैठक। राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक, बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। स्वदेशी बनावटीचे 120 ड्रोन नागास्त्र भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यात दाखल, नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीज कंपनीकडून ड्रोन नागास्त्राची निर्मिती। 10 वर्षात डॉक्टरांची संख्या दुप्पट, मात्र अनेक राज्यात अजूनही डॉक्टरांचा दुष्काळ, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्षांचं प्रतिपादन। इंदापूर तालुक्यात पावसाळ्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरू, 32 गावात 56 टँकरने पाणी पुरवठा। धाराशिवच्या देवदास सौदागरांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, सौदागरांच्या उसवण कादंबरीचा गौरव। तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माइंड दत्ता नलावडेला बेड्या, गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा। नीट परीक्षेतील घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका, परीक्षा रद्द करून सीबीआय मार्फत चौकशीची मागणी। मुंबई विमानतळावर 3 दिवसात 10 किलो सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई। मध्य हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पहा। मालेगाव तालुक्यात 47 मिलीमीटर पावसाची नोंद, 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंतच पेरणीची घाई न करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन। अमरावतीत भूमाफिया सक्रिय, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून कारवाई, महापालिकेच्या पथकावर रहिवाशांचे गंभीर आरोप। राज्यात पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।